आता आपण वर्कशीट वन सॉल्व केली आहे, आता वर्कशीट टू मध्ये आपल्याला क्वेश्चन ॲव्हरेज आहे, जास्त स्पेअर्सवर असणार आहे. सिलेंडर आणि कोनचे आपण बऱ्यापैकी काल एक्झाम्पल सॉल्व केलेत. ओके, त्या फॉर्म्युलावरती व्हॉल्यूम ऑफ क्यूब आणि व्हॉल्यूम ऑफ स्पेअर सिलेंडर. आता आपण स्पेअर आणि याच्या कम्पॅरिझनमध्ये काय प्रॉब्लेम आहेत वर्कशीट टूमधले ते सॉल्व करूयात. पहा, पहिल्या प्रॉब्लेममध्ये काय दिले, अ कॉपर स्पेअर ऑफ डायमीटर 12 सेंटीमीटर. एक कॉपर स्पेअर आहे, त्याचा डायमीटर सांगितलं 12 सेंटीमीटर, इज ड्रॉन इन टू अ वायर. बरोबर, एक स्पेअर आहे, त्याच्यापासून काय बनवायची, एक वायर बनवायची आपल्याला. काय बनवायची आहे, वायर. आता वायर जर पाहिली तर सिलिंड्रिकल फॉर्ममध्ये असते, बरोबर, अशी असते ना वायर, त्या टाईपमध्ये वायर असते. म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये असते, सिलिंड्रिकल फॉर्ममध्ये असते. आणि त्याचं पण डायमीटर आपल्याला दिलं आहे 8 mm, फाइंड द लेंथ ऑफ वायर. मग ह्या जो कॉपरचा हा स्पेअर आहे याच्यापासून किती वायर बनन ते आपल्याला फाइंड करायचं. आता वायरची लेंथ काढायची म्हणजेच आपल्याला काय करायची आहे, हाईट फाइंड करायची, हे लक्षात ठेवायचं. ओके, मग याला कसं सॉल्व्ह करणार, पहा, रेडियस ऑफ कॉपर स्पेअर दिला आपल्याला, तो लिहिणार आपण. काय दिलं आहे की रेडियस ऑफ कॉपर स्पेअर कशी काढणार, पहा, डायमीटर आपल्याला किती दिला आहे 12, याला जर 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला रेडियस भेटेल, किती आली 6 सेंटीमीटर. काय रेडियस, याच्यावरून आपण काय करूया, त्याचा व्हॉल्यूम काढूयात आधी. बरोबर, मग याचं व्हॉल्यूमवरून आपण जर सिलेंडरचं व्हॉल्यूम काढलं त्याच्यात आपल्याला एच फाईंड करता येईल, म्हणजे आपल्याला लास्टला काय भेटेल, लेंथ भेटेल. मग इथं लिहिणार व्हॉल्यूम ऑफ स्पियर, काय स्पियरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला, इक्वल टू 4/3 πr³. इथे लिहिणार 4/3 πr³ हा फॉर्म्युला. याच्यात जर आपण व्हॅल्यू पुट केला तर 4/3 पायची व्हॅल्यू 22/7 मल्टीप्लाय बाय आर क्यूब, म्हणजे काय येणार 6 × 6 × 6. तर याचं आन्सर येतं, त्याला सॉल्व्ह करायचं, याचं आन्सर येतं 905.14 cm³. हे आल्याचा व्हॉल्यूम. आणि याच्यापासून आपल्याला वायर बनवायची, वायर कशी असते, सिलेंड्रिकल असते वायर. बरोबर का, मग इथे लिहिणार काय, वायर इज लाईक सिलेंडर, कोणती पण वायर वगैरे हे सगळं सिलिंडरच्या फॉर्ममध्ये असतं, छोटं असतं. मग याचा याची पण आपल्याला रेडियस काढावं लागेल. मग याची रेडियस आर इक्वल टू, याला स्मॉल आर घ्या, आर इक्वल टू किती आहे, 8/2. काय 8/2, कारण इथं डायमीटर दिला आहे, म्हणजे किती आलं आहे 4 mm आलं. मग याचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन करून घ्यायचं, किती आलं 0.4 cm. माहिती ना मिलीमीटर कसं असतं, पहा, 10 mm असेल तर ते किती बनतं, 10 mm बनतो 1 cm. बरोबर, इथं 4 mm आहे, मग 4 ला 10 डिवाइड करायचं, आपल्याला आन्सर भेटतं. समजलं, आता नेक्स्ट काय करायचं, पहा, रेडियस फाइंड केली. आता नेक्स्ट इथं आपण व्हॉल्यूम ऑफ हे जे व्हॅल्यूम आहे, जेवढा स्पेअर असणार त्याच्यापासून तेवढी वायर बनवायची, म्हणजे दोन्हीची व्हॉल्यूम काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे इथं काय म्हणू शकतो, म्हणून व्हॉल्यूम ऑफ कॉपर स्पेअर इक्वल टू काय येणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किंवा व्हॉल्यूम ऑफ वायर येणार आहे. बरोबर का, कारण झिलेला कॉपर जेवढा स्पेअर आहे त्याच्यापासून आपल्याला तेवढीच वायर बनवायची. मग स्पेअर आपण फाईंड केले, व्हॉल्यूम किती आले 905.14 इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, वायर म्हणजे सिलेंडरचा फॉर्म्युला काय, πr² h. इथं जर व्हॅल्यू पुट केलं तर पहा 905.14 इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू, याचा आर आहे 0.4, त्याचा स्क्वेअर म्हणजे 0.4 × 0.4 × h, यालाच आपण त्याची लेंथ म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, लेंथ ऑफ वायर म्हणू शकतो. किंवा इथं लिहा लेंथ ऑफ वायर इक्वल टू एल घ्यायची. मग इथं आपण एल घेतला, याला जर आपण सॉल्व्ह केलं तर पहा कसं येतं, एल इक्वल टू काय होणार, पहा, हा 7/2 याला मल्टिप्लाय होणार, म्हणजे 905.14 मल्टिप्लाय बाय 7 आणि आपॉनमध्ये हे वरचे जे होते 22 × 0.4 × 0.4 हे आपॉनमध्ये जाणार. कळलं का, कारण आपल्याला एल फाईंड करायचं ना, मग हे सगळ्या व्हॅल्यू तिकडे ट्रान्सफर करावं लागतील. हा 7/2 आता मल्टिप्लाय झाला, बाकी हे सगळे मल्टिप्लाय होते ते डिवाइड झाले, याच्यावर आपल्याला एलची व्हॅल्यू भेटते. किती भेटते, एल इक्वल टू याला जर सॉल्व्ह केला आपण तर एल येतं 17.9 cm. हे आपलं फायनल आन्सर लिहायचं, काय, लेंथ ऑफ वायर इक्वल टू फायनल आन्सर, हां, हे असं लिहायचं, लेंथ ऑफ वायर इक्वल टू 17.9 cm. समजलं कसं सॉल्व्ह करायचं, पहा, आपल्याला कॉपरचा बॉल दिला होता पूर्ण स्पियर, त्याचं जेवढे व्हॉल्यूम असणार आहे तेवढीच त्या जी वायर आपण तयार करणार आहे तेवढं असणार, कारण पूर्ण वापरणार आहे, म्हणून दोन्हींचं व्हॉल्यूम इक्वल दाखवायचं आणि त्याच्यावरून आपल्याला त्याची लेंथ भेटते. सिलेंडरची हाईट
बरोबर असा असतो ना सिलेंडर, आपण पाहिलं असा सिलेंडर, याची हाईट म्हणजेच काय झाली ती वायरची लेंथ झाली, समजलं? तर पहा नेक्स्ट, नेक्स्ट याच्यात काय दिलं सेकंडमध्ये, युअर सिलेंडर अँड हेमिस्फिअर हॅव इक्वल व्हॉल्यूम अँड इक्वल बेस. काय सांगितलं आपल्याला, सिलेंडर आणि जो हेमिस्फिअर आहे हे काय आहेत, इक्वल व्हॉल्यूम आणि इक्वल बेसमध्ये. तर रेशो फाईंड करायचं, जे दिले तेच घ्यायचं. मग व्हॉल्यूम ऑफ इक्वल दिलेत ना, व्हॉल्यूम ऑफ काय सिलेंडर इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. दोन्हींचा फॉर्म्युला जर टाकला तर सिलेंडरचा फॉर्म्युला काय व्हॉल्यूमचा, 1/3. दोन मिनिट काय येतं, अ सिलेंडर अँड हेमिस्फिअर हाय हॅव इक्वल व्हॉल्यूम अँड इक्वल बेस, फाइंड द रेशो. आपल्याला सिलेंडरचा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. इथं सिलेंडरचा फॉर्म्युला काय येणार, पास व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आपण आत्ता पाहिला होता ना, काय व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला, पाय आर स्क्वेअर एच ए, बरोबर का. इथं लिहिणार पाय आर स्क्वेअर एच इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर, किती व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर, 2/3 पाय आर स्क्वेअर एच, बरोबर. इथं पहा काय काय कॅन्सल होते, हाफ पाय हाफ पाय कॅन्सल, आर स्क्वेअर आर स्क्वेअर, एच कॅन्सल नाही करायचं, कारण आपल्याला हाईट कशाची काढायची, हाईट रेशो कशाचा काढायचा आहे, हाईटचा काढायचा आहे, म्हणून एच कॅन्सल करायचा नाही. मग इकडे काय राहिला, हा 1h इक्वल टू इकडे राहिला हा 2/3h, बरोबर. आता याचा रेशो आपण फाईंड करू शकतो. कसा रेशो फाईंड करणार आहे पहा, काय करूयात, हा जो 1 आहे, किंवा याला असं लिहू शकतो ना की एच इक्वल टू, ठीक आहे, दोन्ही बाजूचा एच आपल्याला गरज नाही, फक्त आपल्याला रेशोसाठी काय हवं आहे पहा, हा इकडचा 1h म्हणजे 1:2, इकडे येणार 2/3, हा आला त्याचा रेशो. किंवा याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो, पण याला आता सिम्प्लिफाय करता येणार नाही, म्हणजे ह्या रेशो काय आलायचा, 1:2, 2/3, समजलं, असा रेशो काढायचा. इथं सिलेंडर दिलाय, समजा इथं आपल्याला कोन दिला असता तर इथं सुद्धा आपण सेम करणार, हा कसे एक्झाम्पल लिहिते, कोन जर दिला तर काय करणार पहा, इथं लिहिणार पहिल्यांदा व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल टू इकडे लिहिणार व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर, बरोबर. इकडे व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला टाकायचा काय, 1/3 पाय आर स्क्वेअर एच, व्हॉल्यूम ऑफ कोन इकडं 2/3 पाय आर स्क्वेअर एच, हे पाय आर स्क्वेअर कॅन्सल, एच नाही कॅन्सल करायचा, ज्याची रेशो काढायचं सांगितलं त्याला कधीच कॅन्सल नाही करायचं. मग इकडं काय राहिला, 1/3h इक्वल टू 2/3h, दोन्हीकडचा अपॉन थ्री कॅन्सल, मग काय राहिला, 1h इक्वल टू 2h, एच पण काढून टाका आता, कारण आता आला रेशो 1:2 आला रेशो. तसंच आपण इथं सुद्धा फाईंड केलं, समजलं. कोणता पण शेप देऊया, त्याचे फक्त फॉर्म्युला वापरायचे आणि रेशो फाईंड करायचा, ओके. नेक्स्ट पाहता, नेक्स्ट याच्यात काय म्हटले, अ सॉलिड हेमिस्फिअर ऑफ रेडियस ए, काय सांगितलं, एक सॉलिड हेमिस्फिअर आहे त्याची रेडियस किती आहे, ए, बरोबर. आणि पुढं सांगितलं आपल्याला, इज मेड अप ऑफ अ सर्टन मटेरियल, जे ज्या मटेरियलपासून बनवलं आहे त्याचं वेट किती आहे, 60 kg, डिटरमाइंड द वेट इन kg ऑफ द एंटायर हेमिस्फिअर हेमिस्फिअरिकल शेल. आता हेमिस्फिअरिकल शेल म्हणजे कसं असतं पा, हा जो हेमिस्फिअर असतो ना, बरोबर का, त्याला काय असतं, असं मध्ये थोडासा असा मोकळा असतो, याला शेल म्हणतात. मध्ये हा रिकामा असतो किंवा इतर रिकामा असेल, याला काय म्हणतात, शेल म्हणतात. मग याला कसं सॉल्व करणार पा, आणि काय सांगितलं, त्याचा जो शेल आहे, जो शेल आता मी जो ड्रॉ केला होता, त्याच्या आउटरची रेडियस आहे ना, आता असा शेल ड्रॉ केला होता ना, बरोबर, असा हा शेल असतो. जो आउटर आहे त्याची रेडियस 7 आहे आणि जो इनर आहे त्याची रेडियस 3 आहे, असं एवढं लक्षात ठेवा, ओके. याला सॉल्व करताना काय लक्षात ठेवायचं पहा, व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय, पहिल्यांदा कारण रेडियस ए दिली ना, मग व्हॉल्यूम ऑफ स्पियर इक्वल टू काय वापरतो आपण फॉर्म्युला, स्पियर काय, 2 मिनिट, हेमिस्फिअर या, इथं काय हेमिस्फिअर आहे, लक्षात ठेवा. इथं आपण परत लिहूया व्हॉल्यूम ऑफ volume of hemisphere equal to formula काय, 2/3 पाय आर क्यूब आहे. इथं आर काय घेऊयात आपण, ए क्यूब घेऊयात, आणि याचं वेट आपल्याला दिले, हे पूर्ण याचं वेट काय दिले, अँड हे वेट इक्वल टू किती दिले, 60 kg, हे लक्षात ठेवा, वेट किती दिलंय, 60 kg, म्हणजे एवढी ही जर व्हॅल्यू आली तर तिथं काय पुट करायचं, आपल्याला 60 पुट करायचं आहे, ओके. इथपर्यंत कळलं, आता काय करायचं आपल्याला पहा, इफ इट इज अ शेल, जर आता दिलेलं हेमिस्फिअर काय, शेल आहे, बरोबर का, म्हणजे हा हेमिस्फिअर मगाशी जो ड्रॉ केला होता
हा जर शेल आहे तर आपल्याला जर फाइंड करायचे की याला किती मटेरियल लागलं ते जर फाइंड करायचं असेल तर टोटल हेमिस्फिअरमधून आतल्या जो हेमिस्फिअर आहे मोकळा तो मायनस करावा लागेल. मग आपल्याला किती मटेरियल यूज केलंय ते फाइंड करता येईल ना. मग इथं काय करू शकतो, व्हॉल्यूम ऑफ एंटायर हेमिस्फिअर इक्वल टू, पहिल्यांदा व्हॉल्यूम ऑफ एंटायर हेमिस्फिअर काढू, व्हॉल्यूम ऑफ एंटायर हेमिस्फिअर इक्वल टू 2/3 पाय आर क्यूब, आणि आर काय त्याची 7 आहे, ती आपण इथं पुट करूयात. काय येणार 2/3, मग आर किती 7 चा क्यूब किती येणार 343. तो डायरेक्ट आपण इथं काय करू शकतो, पुट करू शकतो किंवा याला लिहू लिहूयात आपण पहिल्यांदा 7π7 क्यूब. ओके, हा झाला पूर्ण हेमिस्फिअरचा एरिया बरोबर व्हॉल्यूम. मग इथं परत व्हॉल्यूम ऑफ इनर हेमिस्फिअर जो आतला आहे ना छोटा आतला, याचा पण आपल्याला व्हॉल्यूम काढायला लागेल. व्हॉल्यूम ऑफ इनर हेमिस्फिअर इक्वल टू, याचा हेमिस्फिअर ते एरिया काय येणार 2/3 पाय, आणि याची आर काय 3a बरोबर का, इथं 7a असं ना, इथं येणार 3a आणि त्याचा क्यूब. समजलं, किंवा हे ब्रॅकेटच्या बाहेर टाका 2 मिनिट. हा 3a याचा क्यूब, आणि वरती सुद्धा पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब करायचा आहे, कारण पूर्ण रेडियस आहे काय 7a आणि ह्या रेडियसचा क्यूब. या 2 भेटल्या. आता आपल्याला काय करायचंय, फक्त जेवढा हेमिस्फिअर यूज झालाय त्याचा आपल्याला व्हॉल्यूम काढायचं ना. मग व्हॉल्यूम ऑफ सॉलिड किती यूज झाले, मग कसं लिहिणार, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ एंटायर हेमिस्फिअर मायनस व्हॉल्यूम ऑफ इनर हेमिस्फिअर, या दोन्हींचं सबट्रॅक्शन करावं लागणार. कारण आपण असं पहिल्या वर्कशीटमध्ये पण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता, ते सिलेंडरचं होतं, बाहेरचा एक सिलेंडर आणि आतला सिलेंडर किती मेटल लागलं, त्यासाठी पण जसं आपण मायनस केलं होतं तसंच इथं सुद्धा आपण सबट्रॅक्ट करणार आहे. मग व्हॉल्यूम ऑफ एंटायर हेमिस्फिअर किती आलं होतं, 2/3 केलं इथं 2/3 पाय इंटू 7a क्यूब, मायनस इनरचा आलं होता 2/3 स्क्वेअर. ओके, त्यानंतर आता पुढं पहा, आता नेक्स्ट पहा काय करायचं. आता हे 2/3 आणि 2/3 हे कॉमन घेतलं आपण, काय घेतलं 2/3 कॉमन, इथं ए क्यूब आहे, याच्यात पण ए क्यूब आहे, इथं स्क्वेअर नाही, इथं काय क्यूब आहे, मग हा ए क्यूब सुद्धा कॉमन आला. मग आतमध्ये काय राहिले पहा, आतमध्ये राहिला 7 क्यूब किती 343 मायनस 3 क्यूब 27. एवढं सॉल्व्ह करून घ्यायचं. काय काय केलं पहा, काय केलं आपण 2/3 आणि हा 2/3 कॉमन घातला इकडं, आणि याच्यात पण ए क्यूब कॉमन घातला, मग आतमध्ये 7 क्यूब 343 मायनस 3 क्यूब 27. ओके, आता नेक्स्ट पहा, हे मायनस केलं तर काय येतं आन्सर पहा, इक्वल टू 2/3 ए क्यूब इंटू, याचं आन्सर येतं 316, आणि ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे पहा 60 kg आधीच घेतली होती आपण, ती व्हॅल्यू इथं पुट केली 60 × 316, याचं फक्त मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर किती येतं 18,960 kg. ते आपल्याला काय काढायचं होतं, डिटरमाइन द वेट इन द एंटायर हेमिस्फिअर शेल, पूर्ण हेमिस्फिअर शेलचं हे आलं पूर्ण वेट. कळलं, असं सॉल्व्ह करायचं. पहिल्यांदा व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर काढून घेतलं, ते किती दिलं पहा, ज्याची रेडियस ए होती त्याचं वेट 60 होतं, पण त्याच्यानंतर दुसरा हेमिस्फिअर शेल बनवायला सांगितलं, त्यांनी एक 7a बाहेरची रेडियस आणि 3a आतमध्ये, म्हणजे ह्या टाईपचा शेलचा हेमिस्फिअर घेतला होता आपण असा बरोबर, असा असतो शेलचा हेमिस्फिअर. आतली पण रेडियस दिली होती, बाहेरची दिली होती, त्याच्यासाठी किती लागेल तर 18,916 kg. समजलं, तर पहा नेक्स्ट 4th काय सांगितलंय, सिम्पल सरफेस एरिया दिलाय आणि रेडियस फाइंड करायची, सिम्पल फॉर्म्युला वापरायचा, काय सरफेस एरिया ऑफ स्फिअरचा फॉर्म्युला इक्वल टू सरफेस एरिया ऑफ स्फिअरचा फॉर्म्युला काय 4πr² हा फॉर्म्युला आहे. मग हे किती आलं 616 आपल्याला दिलंय, इथं फक्त व्हॅल्यू टाका 4 × 22/7 × r. मग आर जर फाइंड करायचा असेल तर हा 7 आहे, तो 616 मल्टिप्लाय जाणार आपण हे वरचे खाली 4 × 22, त्याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला डायरेक्ट इथं आर स्क्वेअर आहे, मग आपल्याला आर स्क्वेअर भेटेल, किती आला आर स्क्वेअर 49, मग आर इक्वल टू 7 cm. समजलं रेडियस कशी काढायची, हा सिम्पल प्रॉब्लेम. 5th काय दिले पहा, रेशो ऑफ द व्हॉल्यूम्स, हे कळलं ना लास्टचा प्रॉब्लेम,
फक्त सिंपल एम स्क्वेअरच्या आपलं स्क्वेअरच्या सरफेस एरियाचा फॉर्म्युलात व्हॅल्यू टाकून आपण आरची व्हॅल्यू फाइंड केली. ओके, आता नेक्स्टमध्ये काय सांगितले की रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ क्यूब अँड स्क्वेअर इज 6/π. 6/π त्या दोन्हींच्या व्हॅल्यूमचा रेशो दिलाय. बरोबर, मग आपल्याला सांगितलं काय, फाइंड द रेशो ऑफ द साइड ऑफ क्यूब अँड रेडियस ऑफ स्क्वेअर. आपला पहा इथं आपण लिहू शकतो काय की व्हॉल्यूम ऑफ क्यूब इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला काय असतो, ए क्यूब, हा व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला आहे. दुसरं हे झालं क्यूबचं, दुसरा स्पेअर दिलाय, मग व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा फॉर्म्युला काय घेता येईल आपल्याला, तर त्याचा फॉर्म्युला आहे 4/3πr³. 4/3πr³ या दोन्हींचा रेशो घ्यायचा आहे, मग इथे लिहिणार पाय आर क्यूब रेशो इक्वल टू काय, ए क्यूब आपण 4/3πr³. ओके, आणि रेशो आपल्याला 6/π दिलंय, तर इथे लिहिणार 6/π इक्वल टू हा 3 खाली डिवाइड आहे तो 3 ला मल्टीप्लाय, एला मल्टीप्लाय जातो, वरती गेला हा जो खालचा 3 होता एकडे गेला आणि आपण खाली फक्त राहिला 4πr³. इथं काय करता येईल पा, आपल्याला रेशो कशाचा काढायचा आहे, साइड ऑफ क्यूब जी की ए घेतली आपण आणि रेडियस ऑफ स्क्वेअर आर. बरोबर, मग हे ए क्यूब आपण आर क्यूब एकाच बाजूला ठेवा, इथं काय राहिला फक्त पा इक्वल टू इथं फक्त ठेवायचा ए क्यूब आपण आर क्यूब, मग हा 3 हा क्रॉस मल्टिप्लिकेशननी पाय इकडे येणार, मग इथं काय होणार 3π झाला. बरोबर, आणि हा जो 4π हा 6 कडे जाणार क्रॉस मल्टिप्लिकेशन, काय होणार 24π. याला जर सॉल्व्ह केलं तर पाय आणि पाय कॅन्सल, 3 1 3 3 8 24, म्हणजेच रेशो काय आला पा, ए क्यूब अपॉन आर क्यूब इक्वल टू 8 आला. काय आला, 8/1, याचं क्यूब रूट घ्या, मग ए अपॉन आर इक्वल टू 8 क्यूब रूट 2 आणि हा 1, मग आपल्याला डायरेक्ट रेशो भेटला, काय भेटला रेशो 2s to 1. हाच काढायचा होता पा, as to r, समजलं का, सिंपलमध्ये फक्त व्हॅल्यूचा फॉर्म्युला टाकून व्हॅल्यू पा, रेशो आपल्याला दिला होता 6/5, तो आपण इथं रेशो घेतला आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला हा जो खालचा 3 डिवाइडचा डिवाइड असेल तर वरती जाऊन मल्टिप्लाय होते, लक्षात ठेवायचं, मग 3a³, मग फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं पा, हा 4π 6 कडे गेला तर किती झाला 24π, आणि 3π कडे आला तर 3π, ए क्यूब आपण आर क्यूब आपण एकाच बाजूला ठेवले का, तर आपल्याला त्याचं साईड आणि रेडियस हवी होती. समजलं, तर नेक्स्ट पार्ट 6 काय दिले, 6 आपल्याला सांगितले की द स्लॅन्ट हाईट ऑफ द राईट सर्क्युलर कोन 13 दिले आणि हाईट 5 दिले, फाइंड द एरिया ऑफ द कर सरफेस. सिंपल, आपल्याला काय काय दिले पा, स्लॅन्ट हाईट एल किंवा जी काही पण म्हणा, स्लॅन्ट हाईट आपल्याला दिले 13 मीटर आणि हाईट इक्वल टू 5 मीटर. आपण आधी काय करूयात, आर फाइंड करून घेऊयात, मग आपल्याकडे फॉर्म्युला होता काय की एल स्क्वेअर इक्वल टू, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, h² + r² याच्यावर आपण स्लॅन्ट हाईट ही परपेंडिक्युलर हाईट आणि रेडियस फाइंड करू शकतो कोणती पण एक. मग स्लॅन्ट हाईट आपल्याला 13 त्याचा स्क्वेअर इक्वल टू हाईट 5 त्याचा स्क्वेअर इक्वल टू इक्वल टू नाही प्लस आर स्क्वेअर, 13 स्क्वेअर 169 इक्वल टू 25 प्लस आर स्क्वेअर, हा 25 प्लस हे 169 गेलं मायनस, मग आर स्क्वेअर इक्वल टू 169 - 25, मग आर स्क्वेअर इक्वल टू किती आला 144 आला. याचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर आर इक्वल टू किती आला 12 भेटले आपल्याला रेडियस. मग आपण डायरेक्ट आपण आता कर सरफेस एरिया काढू शकतो, मग त्याचा फॉर्म्युला लिहायचा काय की कर सरफेस एरिया इक्वल टू, फॉर्म्युला आहे त्याचा कर सरफेस एरिया ऑफ काय कोन आहे इथं लिहायचं पुढं, ऑफ कोन इक्वल टू याचा फॉर्म्युला आहे, हे फॉर्म्युला नीट लर्न झाले पाहिजे, पाय आर एल, ह्या याच्यात व्हॅल्यू जर पुट केलं आपण तर पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आरची व्हॅल्यू 12 स्लॅन्ट हाईट आपण 13 काढली. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर भेटतं 490.28 cm². समजलं, सिम्पल होतं, फक्त इथं आर फाईंड करून घ्यायचा होता आणि फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायचा. तर नेक्स्ट पा, 7 काय दिलं, डिटरमाइन द डायमीटर इन मीटर, हा डायमीटर आपल्याला फाईंड करायचा आहे ऑफ द स्पेअर हुज व्हॉल्यूम दिले आपल्याला 268 into 4/21 cubic meter. आता हे पण सिंपल आहे, इथं आपल्याला काय फाईंड करायचं, व्हॉल्यूम दिले, मग व्हॉल्यूमचाच फॉर्म्युला वापरा, जे दिले त्याचा फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑफ काय स्पियर इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला 4/3πr³. ओके, आता आपल्याला व्हॉल्यूम माहिती, व्हॉल्यूम किती दिले 268 into 4/21 असं व्हॉल्यूम दिलं, इक्वल टू हे टाकायचं 4/3 पाय आर
क्यूब आपला डायमीटर म्हणजे रेडियस का फाइंड करून आता डायमीटर फाइंड करा. याला कसं सॉल्व करतात बा, या 20 आणि 268 ला पहिल्यांदा मल्टीप्लाय करायचा आणि 4 ऍड करायचा. म्हणजे कसं पहा काय 268 मल्टीप्लाय बाय 21 प्लस 4 आपण खालचा 21 असंच ठेवायचं. याला सॉल्व करायचं आणि ते इथे लिहायचं किती आलं ते 5632 अपॉन 21 इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. बरोबर, मग याला जर सॉल्व केलं इथं पायची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. पायची व्हॅल्यू काय टाकली 22/7 इंटू आर क्यूब. आता काय होईल पा, आपल्याला आर क्यूब फाईंड करायचं आहे. हे जे खाली डिवाईड आहे 3 आणि 7 डिवाईड आहे, तो 5632 ला मल्टीप्लाय करून घ्या. म्हणजे पा 5632 मल्टीप्लाय बाय 3 मल्टीप्लाय बाय 7. ओके, हे झालं. हा 21 ॲज इट इज ठेवा, हे 2 आहेत याला पण इकडे ट्रान्सफर करा. जिकडे मल्टीप्लाय होते ते खाली येऊन डिवाईड झाले इक्वल टू आर क्यूब. याला जर सॉल्व केला आपण त्याचा आन्सर येतं 64 इक्वल टू आर क्यूब. मग आर आपल्याला भेटला 64 कशाचा क्यूब आहे, 4चा क्यूब आहे. आर भेटला, आपल्याला काय फाईंड करायचं आहे, डायमीटर फाईंड करायचं आहे. मग डायमीटर इक्वल टू काय येणार आहे, 4 × 2 त्याला 8 मीटर. हा आला आपला डायमीटर. समजलं, ही आली होती रेडियस आणि हा आला डायमीटर. कळलं कसं फाईंड करायचा डायमीटर? ओके, आता पहा 8 मध्ये काय दिले की इफ एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ए स्पेअर विथ अ इक्वल रेडियस फाइंड द रेडियस. आता हा पण सिंपल आहे. काय सांगितलंय, एरिया ऑफ सर्कल इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पेअर सांगितलं. जे सांगितलंय तेच घ्यायचं. काय लिहिणार इथं, एरिया ऑफ सर्कल इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पेअर हे आपल्याला सांगितले. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा फॉर्म्युला काय, 4/3 पाय आर क्यूब आहे. बरोबर, आता इथं पहा हा पाय आणि हा पाय कॅन्सल होणार. बरोबर, म्हणजे इथं काय राहिला आहे, आर स्क्वेअर इक्वल टू 4/3 आर क्यूब. याच्यात पण पहा हा आर स्क्वेअर कॅन्सल होणार, याच्यातला आर क्यूब मधून स्क्वेअर कॅन्सल झाला तर एकच आर राहिला. याला असं लिहू शकतो ना आपण, पहा जर नाही कळलं तर, की आर क्यूबला असं लिहू शकतो का, आर स्क्वेअर इंटू आर झाला आर क्यूब. मग हा आर स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे 1 इक्वल टू काय राहिला, 4/3 आर राहिला. पण आपल्याला आरच फाईंड करायचं ना, फाईंड द रेडियस. मग आर जर फाईंड करायचा असेल तर हा 4/3 तिकडे जाऊन क्रॉस मल्टीप्लाय होणार. म्हणजे कसं होणार ते, 3/4 होणार. खालचा 3 वरती इकडे जाऊन मल्टीप्लाय होणार आणि 4 मल्टीप्लाय डिवाईड होणार इक्वल टू आर. म्हणजे रेडियस किती आली, 3/4. आपल्याला इथं युनिट काहीच दिलं नाही, मी याला लास्टला फक्त युनिट म्हणायचं. कळलं, काहीच युनिट नसेल दिलं तर युनिट म्हणायचं. सिम्पल, समजलं. नेक्स्ट पहा, नेक्स्ट काय सांगितलं, अ सिलेंडर विल एक्झॅक्टली फिट इन टू ए रेक्टँग्युलर बॉक्स. आता इथं काय सांगितलं, एक रेक्टँग्युलर बॉक्स आहे. बरोबर, त्यात सिलेंड्रिकल काहीतरी समजा एखादी वस्तू असेल ती एक्झॅक्टली फिट बसती. म्हणजे जेवढा सिलेंड्रिकल सिलेंडरचा व्हॉल्यूम असणार तेवढा रेक्टँगलचा सुद्धा व्हॉल्यूम असणार आहे. डिटरमाइन द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर भेटले तर डायरेक्ट ह्या रेक्टँग्युलर बॉक्सचं व्हॉल्यूम फाईंड करा, तर सिलेंडरचा व्हॉल्यूम असणार आहे. मग इथे लिहिणार व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इक्वल टू इथं असणार आहे व्हॉल्यूम ऑफ रेक्टँग्युलर बॉक्स. आता रेक्टँग्युलर बॉक्स ऍक्च्युली क्यूबॉइड शेप असतो, क्यूबॉइडल शेपचा असतो, असा असतो ना बॉक्स. क्यूबॉइडल शेपच्या बॉक्समध्ये तो रेक्टँगल फिट करतो. बरोबर का, अशा काहीतरी टाईपचा बॉक्स असतो. मग हा क्यूबॉइडचा रेक्टँग्युलर बॉक्सला आपण क्यूबॉइडचा फॉर्म्युला वापरू शकतो. मग क्यूबॉइडचा फॉर्म्युला काय, एल इंटू बी इंटू एच हा त्याचा फॉर्म्युला आहे. व्हॉल्यूमचा लेंथ याची किती आहे, 14 इंटू ब्रेड 4 × 4. याला जर तुम्ही सॉल्व केलं 14 × 4 म्हणजे इथं झाले 14 × 4 = 16. याला सॉल्व केलं त्याचा आन्सर येतं 224 cm³. हाच आपल्याला व्हॉल्यूम फाईंड करायचं होतं. कळलं, जेवढा सिलेंडर आहे याच्यात पण सिलेंड्रिकलच बसणार आहे आणि हे पण रेक्टँग्युलर म्हणजे क्यूबॉइडल शेपचं आहे. जेवढं क्यूबॉइडल शेपचं व्हॉल्यूम येणार तेवढंच सिलेंडरचं सुद्धा व्हॉल्यूम येणार. समजलं, ही होती आपली वर्कशीट नंबर 2.